हाय फ्रेंड्स वेलकम बैक टू माय चैनल इन वीडियो में या वह बनाना हलवे रेसीपीट बेकरी कदे टेस्ट उड़े बनाना हलव ए तैयार नमुक नोक अब अंतर पात्र अब अल्प या मूनाणी वेलक ऐन या ग्लस वे अब अदी वे मुन वोड़ा ऐन स्टव कटवे अब इतना कुरकड़े अब अंटे वाणे अब इधे तेल मुन इन स्टव ऑफ इन या हलव तैयार वेटी रू नपायड़े अब इतना या उदल कल नमक मिक्स जारे कट्टा अब पयको कुछ ना पेपाल कुयपी अब ना पेपे ना ना अब या रूड़ी इोले कट्जे अब इनि वोट चेक अरचण अब यानिदा अरचे अब अरपी रेडी आई ना नईस अरचे पीसाइट इन या हलव सैटी और पात्र इतने पात्र अब इंटे मिल नई वरटी को अब अंतम या वोले अल अंडिपरीपेक वे निर्बंध इन पान स्टवे कच्चे अब अद चूड़ा या नोड़े नेप अरचो अद चेतकें अब लो फ्लैम वे चेतकान अड़कपिड़ा इोले इलाकोटे इनिद कुछ समय इलाकियम इन नरते बेल कुो अद अरचिट इकण अब यानिदे अंतम कईवीडा इोले इलाकोटे अब ओटे कटपिड़ा पा अल अड़पिड़ान पा लो फ्लैम वे इोले इलाको मीडियम फ्लैम वे लो फ्लैम आईकोड़ता मे इत बेकरी कद टेस्ट वीटी नमुक तैयार पेटे ना टेस्ट अब निले ट्रई नोको अल इतना नोकी अभिप्राय कमेंट अब ए चानल आद्यम का सब्सक्रैबे ओपन बेल प्रण अब नामिड़े नोए इोले कुछ नोले इलाकोटे इन या कुछ ऐलकपड़ी चेतकें इोले इड़क ने चेतकना नाकण अब इतना या कुछ कटि कुटी अब या रू पयतोड़ा अद इन तौर अब निमयत कुछ ना कटी बेकरी अद टाइप कुछ कटी वेणी और अंजा पड़ेटा नोक अब अनुसरी बेल चेत याद ना टेस्ट कटि कुू अब या रू पयमात्रा अब अल इतना पणियों पेट तैयार पटो कुछ इलाकोड़कू अब इतदी आई ूड़ी नलव लो फ्लैम इोले इलाको
ഇതിവിടെ നന്നായിട്ട് റെഡി ആയിവന്നിട്ടുണ്ട് ഇനി നേരത്തെ സെറ്റ് ചെയ്യാൻ വെച്ച പാത്രത്തിലേക്ക് ഇട്ട് കൊടുക്കാം അപ്പോൾ ഞാൻ ഇത് മുഴുവനായിട്ട് അതിൽ ഇട്ട് കൊടുക്കുന്നുണ്ട് അതിനെ സ്പൂൺ ഉപയോഗിച്ച് ഇതുപോലെ വൃത്തിയിൽ ഒന്ന് സെറ്റ് ആയി കൊടുക്കണം ഇനി ഞാൻ ഇതിൻ്റെ മുകളിലേക്ക് നേരത്തെ ബാക്കി വന്ന വെളുത്ത എള്ളുണ്ടല്ലോ അതൊന്ന് ഇട്ട് കൊടുക്കുന്നുണ്ട് ഇനി ഒന്ന് 10-15 മിനിറ്റ് ഇതുപോലെ സെറ്റ് ചെയ്യാൻ അവിടെ വെച്ചിട്ടുണ്ട് ഇനി അതിനുശേഷം നമുക്കൊന്ന് ഒരു പ്ലേറ്റ് എടുത്തിട്ട് അതിലേക്ക് കമഴ്ത്തി കൊടുക്കാം ഇതാ കണ്ടില്ലേ ഇപ്പോൾ അടിപൊളിയായിട്ട് വന്നത് അപ്പോൾ ഇതുപോലെ നിങ്ങൾ ഉണ്ടാക്കി നോക്കുക അതുപോലെ തന്നെ ഉണ്ടാക്കുന്ന സമയത്ത് കുറച്ച് തടി കൂടുതൽ വേണമെന്നുണ്ടെങ്കിൽ കുറച്ച് പഴം കൂടുതൽ എടുക്കുക അതുപോലെ തന്നെ വെല്ലവും കൂടുതൽ എടുക്കുക അപ്പോൾ ഞാനിത് രണ്ട് പഴം കൊണ്ടാക്കിയതുകൊണ്ടാണ് ഇത്ര തടിയുള്ളൂ അപ്പോൾ അടുത്ത വീഡിയോയുമായി വീണ്ടും വരുന്നതായിരിക്കും താങ്ക് യു ഫോർ വാച്ചിങ്